देशासाठी स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवून निधड्या छातीने सैन्यांशी लढा देताना वीरमरण आलेल्या एका शूर सैनिकाच्या निरोप समयी त्याच्या मनात दाटून आलेल्या भावना आपल्या लेखणीतून मी डॉक्टर सायली ठाकरे बांधण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आज माझे हेच काव्य श्री विश्वनाथ वारिंगे महाराज यांच्या आवाजातून ध्वनिमुद्रित केले आहे. कवितेचे नाव आहे शहीद. जगत होतो वेगळ्याचं स्वप्नात. स्वप्नात होती बायको दोन पोरं आणि हसणार एक घर. पाहत होतो ते स्वप्न माझ्या उघड्या डोळ्यांनी आणि माझ्या आयुष्यातील आठवणीतल्या सोहळ्यांनी. बायको सुंदर नटली होती, जणू अप्सराच वाटली होती. आठवताना तिचे हसू लपवत होतो आसवे. तिच्या आठवणीतल्या तिजोरीत का होते फक्त रुसवे? तिचे रुसवे काढायला का नव्हता मला वेळ? सीमेवरच्या मैदानात का रोजच तो बंदुकीचा खेळ? एकदा दिवाळीला गेलो होतो पोराला बंदूक घेऊन. का लपून बसला तो त्या आवाजाला भिवून? त्या आवाजात त्याने का बाप हरवलेला पाहिला होता? बंदूक चालवणाऱ्याचा त्याला राग का आला होता? पोरीला घेऊन गेलो होतो मोबाईल खेळण्यातला. आनंद वाटत होता तुरूनच हॅलो म्हणण्यातला. आज हॅलो बोलायला मोबाईल परत वाजला होता. फरक फक्त एवढाच, तो आवाज मात्र हरवला होता. तिरंग्यात गुंडाळलेला मी पांढऱ्या साडीत बायको पाहत होतो. तोफांच्या सलामीत मी वंदे मातरम गात होतो. वंदे मातरम गात होतो. वंदे मातरम गात होतो.